तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. 188 पनवेल विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज हजारो शिवसैनिकांच्या साथीने वाजत गाजत व शक्ती प्रदर्शन करीत भरला. यावेळी उमेदवार जिल्हा सल्लागार बबन पाटील यांच्यासह रायगड समन्वयक अनिल चव्हाण, संपर्क प्रमुख दत्ता दळवी, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा संघटक परेश पाटील, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, सल्लागार रमेश गुडेकर, शिरीष बुटाला, माजी जिल्हा प्रमुख माधवराव भिडे, पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळी, महानगर संघटक प्रथमेश सोमन, महानगर तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, उपमहानगर प्रमुख कैलास पाटील, शिवसेना ग्राहक उपजिल्हा कक्ष प्रमुख शशिकांत डोंगरे, उपजिल्हा संघटिका कल्पना पाटील, विधानसभा संघटिका रेवती सपकाळ, उपमहानगर रामदास पाटील, लीलाधर भोईर, औचित्य मनोरे, शंकर शेठ ठाकूर, युवा सेनेचे पराग मोहिते, नितीन पाटील, विभाग प्रमुख गणेश म्हात्रे, माजी शहर प्रमुख संतोष उरणकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना संपर्क प्रमुख दत्ता दळवी यांनी सांगितले की महाविधीचा धर्म आम्ही पाळत आहोत, परंतु उरणमध्ये शिवसेनेचा आमदार असताना भाजपचा एक पदाधिकारी अपक्ष शिवसेना आमदारांच्या विरोधात निवडणूक अर्ज भरत आहे. हे महायुतीच्या धर्माला सोडून असल्याने आम्ही पनवेलमध्ये अर्ज दाखल करत आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील त्याचे आम्ही पालन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते आपण उघड्या डोळ्याने बघावं आणि जनतेसमोर आपण या हिशोबाने जनतेला काय संदेश द्यायचा? जनतेला संदेश हाच असेल की आता जे चाललेलं आहे ते कुठेतरी शिवसेनेची पण जनतेचा आदेश काय? पाटील खजीर कुपन लोकांना त्यांनी विरोध केला पाहिजे. बरोबर. जशास्त 54,000 जी आघाडी मिळाली होती ती शिवसेना चिन्हाला मिळाली होती, त्याचं काय तुम्हाला वाटतं? बघा, 95 मी निवडणूक लढवली होती, 2 ते 2.5 लाख मतदार होता, त्यावेळेला मला 46,000 मतं मिळाली होती. कधी? 95 शिवसेनेला. आता 5 लाख मतं झालेली आहेत. महाराष्ट्रात शिवसेना भाजप आहे हे सर्व स्रोत आहे, सर्वांना माहीत आहे. काही ठिकाणी असे अपवाद आहेत. आमचे जिथे उमेदवार आहेत तिथे त्या लोकांनी आमचे आम्ही त्यांच्या उमेदवारांच्या इथे बसलेले आहे. शेवटी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री आज संध्याकाळी संयुक्त त्यांची मीटिंग आहे, त्यामुळे काही जागा अशा आहेत, त्या सर्वच जागा अशा नाही का एक ठिकाणी दोन्ही पक्षाचे नवी मुंबई बनले सगळीकडे आहे तो प्रकार. त्यांचे पक्षाचे मुख्यमंत्री नेते, आमच्या पक्षाचे उद्धवजी हे निर्णय घेतील, ही निवडणूक जी आहे ही शिवसेनेच्या चिन्हावर असेल का नेमकं कशा पद्धतीने? कारण शिवसेनेचा पण मी अर्ज भरलेला आहे आणि अपक्ष आता दोन्ही अर्ज आपणच भरले, दोन्ही अर्ज मी भरलेले आहे. दादा, ही निवडणूक तुम्ही कशा तऱ्हेने पाहताय? समजा सामोरं जायला लागलं तर कशा तरी तुम्ही जाणार? त्यावेळी महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव साहेब आणि आदित्य मी जे शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी काम केलेलं ते कुठल्याच पक्षाने केलेलं नाही. साहेब, आम्ही सत्तेत असलो तरी आम्ही लोकांसाठी रस्त्यावर उतरलेलो आहे. साहेब, असं म्हटलं जात आहे की जर उरणमध्ये बालदींनी जर उमेदवारी मागे घेतली तर शिवसेना तुमची उमेदवारी मागे घेईल, काय खरं? पक्षप्रमुख ठरव. सर, या दादा निवडणूक विभागात तुमची लढत कोणाबरोबर असेल? माझी लढत जे सर्व उभे आहेत त्यांच्याबरोबर. गोल गोल उत्तर. महत्वाचे मुद्दे कुठले असतील निवडणुकीतले? निवडणुकीचे मुद्दे आम्ही रोज रस्त्यावर असतो. मुद्दाच काय आहे? जो मुद्दा आला का शेणार रस्त्यावर तिथे गुद्दा द्यायचा असेल तर गुद्दा चालूच आहे 24 तास. काय आज निवडणूक आलंय, पाऊस पडलं जशी बेडकं बाहेर येतं तसं नाही ना. आमचं माननीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलेलं आहे रात्रंदिवस सेवा करा, 80% आम्ही समाजसेवा करतो, 20% राजकारण आहे. निवडणुकीतला तो एक दिवसाचा भाग आहे. आम्ही केलेल्या कामाची पावती आम्ही लोक मागणार आहोत. ठाकरे परिवाराच्या अत्यंत जवळचे असं तुमचे तुम्ही मानले जातात? मी मानस शिवसेना प्रमुखांचा मला मानस पुत्र बोलतो. मी आजही ठाकरे घराण्यात आहे. तुम्ही बघत असेल काल साहेब आणि वहिनीनं जमलं नाही,
एकविडीची ओटी घेऊन जाताना ठाकरे घराण्यातला माणूस म्हणून मीच गेलो एकविडीला ओटी घेऊन. फोटो बघितलं असेल, माझा घरचा शिवसेना प्रमुखापासून संबंध आहे आणि तो संबंध एक सेकंदाचा वाईट शब्द आहे, विश्वास. या शिवसैनिकांच्या प्रेमाचा किंवा ठाकरे परिवाराच्या प्रेमाचा आपल्याला विश्वास असा फायदा होणार का नाही होणार? हे निष्ठ शिवसैनिक आहे. मी 51 वर्ष झाले या शिवसेना पक्षात, पक्षाला खाई खाली वर झालं तरी मी पक्ष सोडलेला नाही. आपली आपली काय प्रतिक्रिया? माझी प्रतिक्रिया तीच आहे, पक्षप्रमुखांचा आदेश. आज ज्या पद्धतीनं आमची युती असताना सुद्धा काही ठिकाणी अशा प्रकारची कुरघोडी केली जाते आणि त्या कुरघोडीला शिवसेना काही छोटा पक्ष नाही आहे. शिवसेनेने बरेच असे उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत, त्या आम्ही कुछ कम नाही. आम्ही पण आम्ही तसंच वागू, तुम्हाला तसं वागायचं असेल आम्ही वागू. आणि आमची वागणूक जी आहे ती ज्या ठिकाणी आमचा सिटिंग आमदार आहे मनोहर भोईरसारखा एक चांगला आमदार, कार्यकुशल आमदार, काम करणारा आमदार, लोकांमध्ये असणारा आमदार असतानासुद्धा तिथे तुम्ही नको त्या कुरघोडे करताय. त्यामुळे आम्हाला पण वाटतं की कारण आम्हाला वाटतं की प्रशांत ठाकूरसुद्धा एक चांगला आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत की आम्ही गेले कित्येक वर्ष त्याच्यावर काम करतोय. पण तरी पण आज जर आमच्याशी कोण जर असा वागत असेल तर आम्ही सुद्धा तशा प्रकारे. आणि महत्त्वाचं म्हणजे आतासुद्धा अर्ज भरण्यासाठी प्रशांत ठाकूर जातात, त्यांचे वडील जातात, हे खरं म्हणजे धोतक काय? नेमकं तुम्ही युतीचा धर्म पाळता की युतीचा धर्म पाळत नाही अशा प्रकारचे एकदा काय ते संकेत देऊन टाका ना. आम्ही तर आता फॉर्म भरलेला आहे, आम्ही लढाईत उतरलेलो आहोत, आमचे सगळे शिवसैनिक उतरलेले आहेत आणि गेल्या जवळ 4 जणांची तयारी सगळी. त्यामुळे आम्ही हा ही निवडणूक लढणार जोपर्यंत आमच्या पक्षाचा आदेश आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही हा किल्ला लढवणार. ब्युरो रिपोर्ट, पनवेल, पनवेल वार्ता. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.